जयसिंगपूर येथे लोकवर्गणीतून उभारलेले कोविड सेंटर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे जयसिंगपूर येथे उभारलेले दहा व्हेंटिलेटर व शंभर ऑक्सिजन बेडचे हे अत्याधुनिक मोफत कोविड सेंटर सामान्य रुग्णांना वरदान ठरणार आहे राज्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करूयात असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं गेल्या पाच महिन्यापासून देशात आणि राज्यात कोरोनाविरुद्ध आपण लढाई करीत आहोत राज्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी शासकीय खासगी रुग्णालय व लोकवर्गणीतून उभारलेले कोविड सेंटर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे जयसिंगपूर येथे उभारलेले दहा व्हेंटिलेटर व शंभर ऑक्सिजन बेडचे हे अत्याधुनिक मोफत कोविड सेंटर सामान्य रुग्णांना वरदान ठरणार आहे राज्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करूयात असे प्रतिपादन डॉ आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले जयसिंगपूर येथे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सभागृहात उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारातून तसेच देणगीदारांच्या मदतीतून सुरू करण्यात आलेल्या शंभर बेडच्या सुसज्ज कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला पुढे एडरावकर म्हणाले सामान्य रुग्ण मोठ्या खाजगी दवाखान्यात जाऊ शकत नाही त्यांच्यावर मोफत उपचार होण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत त्यासाठी शासकीय रुग्णालय व कोविड उपचार केंद्राची उभारणी करण्याची भूमिका आपण घेतली आहे राज्यात तीन लाख अठ्ठावन्न हजार बेड एक लाख अठ्ठेचाळीस हजार ऑक्सिजनचे बेड व सात हजार व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करून दिले आहेत दहा व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची सोय असणारे शंभर बेडचे तालुक्यातील हे पहिले केंद्र आहे जयसिंगपूर शहराने सामाजिक दायित्व जपले या कोविड सेंटरमुळे रुग्णांना तात्काळ उपचार मिळतील असेही नामदार एड्रावकर म्हणाले यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन केले त्यावेळी म्हण यावेळी ते म्हणाले जयसिंगपूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात व सुसज्ज असे सरकारची मदत न घेता लोकवर्गणीतून कोविड सेंटर उभारले हे खूप कौतुकास्पद आहे सरकार एक एक जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे ती जबाबदारी ओळखूनच फाउंडेशनने पुढाकार घेऊन हे सेंटर उभे केले जयसिंगपूर येथे कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बी सी केम्पे पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे पोलीस उपाधीक्षक किशोर काळे व मान्यवर उपस्थित होते